परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्या वंदनीय बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून आणि हाडाची काळे करून ही शिवसेना घडवली वाढवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करून त्या शिवसेनेचा वटवृक्ष करण्यासाठी अहोरात्र अथक मेहनत घेणाऱ्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशावरून या मंचावर उपस्थित राहिलेले या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी, या सभेचे आयोजक निमंत्रक सुनील खराडे, या मंचावर अर्धानं चढले की नाद कुठे जाते, अंगातला नादच जात नाही, तसं केल्याशिवाय पोटच भरत नाही. या विद्वत सभेमध्ये मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी, इथे अनेक मान्यवर लोक बसलेले आहेत. सगळ्यांच्या नामोल्लेखामध्ये प्रचंड वेळ जाईल. ही सभा ध्वनी मुद्रांकित करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, विद्यार्थी सेना, युवा सेना, महिला आघाडी, व्यापारी आघाडी, कामगार आघाडी अशा सर्व अंगीकृत संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, शिवगर्जना सप्ताह चालू आहे. महाराष्ट्राच्या दाही दिशांना सन्माननीय पक्षप्रमुखांचे निष्ठावंत शिलेदार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महाप्रबोधन यात्रेचाही झंझावात चालू आहे आणि त्याच वेळेला सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी यांचे शिवसंवाद दौरे सुद्धा चालू आहेत. आणि असं सगळं चालू असताना एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आमच्यावरचे कपट कारस्थानाचे हल्लेही चालू आहेत. त्यांना असं वाटतंय की इतके सगळे हल्ले आम्ही करतोय, अभी भी ये सांस कैसे ले रहा है, अभी भी ये खड़ा कैसे रहा है. म्हणजे ते म्हणतात ना, अरे यार ये टूटता क्यों नहीं है, हमने इसके पीछे ईडी लगा दी, सीडी लगा दी, सीबीआई लगा दी, अब तो हमने इलेक्शन कमीशन भी पीछे लगा दिया है. म्हणजे चुनाव आयोग की चुनाव आयोग म्हणावा इथपर्यंत त्याची विश्वासार्हता पडायला लागली. एवढं सगळं होऊनही शिवसैनिक हरत का बरं नाही, शिवसैनिक हार का बरं मानत नाही, शिवसैनिक हरत नाही, शिवसैनिक हार मानत नाही. पक्ष गेला, चिन्ह गेलं, नाव गेलं, 40 गद्दार गेले, खोक्यांमध्ये सगळे खोके घेऊन बोके उन्मत्त झाले. हे पोलिसांनी जरा लक्षात ठेवायचे बघा, म्हणजे त्यांना तिकडून नवनीत आक्याला सांगितलेलं असते ना, हसती आमची बहीण हसते तिकडे, गोड हसते बिचार आक्यानं सगळ्यांना टाईप केलेलं. आता मला आक्यावर खर तर नंतर बोलायचंय, मी अक्काचीच गळा भेट घ्यायला आली.
अक्काला अक्कालाच याद करायली माझी म्हणलं अक्काला भेटूनच येते राजे हो एकीकडे स्वायत्त यंत्रणांचा ससेमिरा चालू आहे स्वायत्त यंत्रणा शिवसेनेवर हल्ल्यावर हल्ले करत आहेत भारतीय जनता पार्टीने सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हातात ठेवले आहेत आणि सगळ्या स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून जेव्हा भारतीय जनता पार्टी कपट कारस्थानाचं राजकारण करत आहे मला एकनाथ भाऊंना याचा दोष कमी द्यावासा वाटतो कारण एकनाथ भाऊ फक्त आणि फक्त कळसूत्री बाहुली आहे कळसूत्री बाहुल्यांचे खरे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारख्या सूत्रधाराकडे आपण जरा जास्त लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते मी राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जाते त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तुडुंब प्रतिसाद मिळतोय लोक प्रचंड रस्त्यावर आहेत नक्कीच आमदार आणि खासदार त्यांच्या सोबत गेले पण सामान्य स्वाभिमानी निष्ठावंत शिवसैनिक मात्र आमदार आणि खासदारांची कॉन्ट्रॅक्टरशिपची बिल अडकलेली आहे काही त्यांच्या सोबत गेलेले त्यांचे पण काही कमिशनचे वांदे आहेत कारण मी काल अकोल्यामध्ये होते अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखाने सुधीर भाऊ तुम्ही असं कधी केले का जिल्हा प्रमुखाला बघा शिंदे गटाच्या जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाने त्यांच्याच जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केला त्यांच्याच त्यांच्यामध्ये बरं का दुसऱ्यांनी नाही आणि हल्ला का केला तर तिकडून आणलेलं कॉन्ट्रॅक्ट जे काम आहे या कामातलं माझं कमिशन मला कसं दिलं नाही म्हणून हल्ला केला माझी खरंच एकनाथ भाऊला विनंती असेल भाऊ तिकडून जेव्हा तुम्ही गद्दारांना काम देता तेव्हा कुणाचं कमिशन 10% 20% 50% तिथूनच वाटून देत जावा इथं भांडणं लागतात त्याची भांडणं जरा मिटवा राजे हो सगळा कमिशन खोके जेव्हापासून सत्तेमध्ये आले तेव्हापासून बदल्यांचं सत्र मग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या शिक्षकांच्या बदल्या डॉक्टरांच्या बदल्या आणि बदल्यांसाठी वाटतील तेवढे पैसे खोकीकडून कुठं समाधान होते पैसे घेतच राहते आणि या सगळ्यांचा हिशोब मात्र कुठे लागत नाही आम्ही काय आलोय तुमच्याकडे दादा हो निवडणुका लागलेल्या नाहीत ही प्रचाराची सभा नाही निवडणुका लागलेल्या नाही प्रचाराची सभा नाही तरी सुद्धा आम्ही तुमच्या समोर उभे आहोत कारण आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलेलो नाही हो तर आम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित जपायला आलेलो आम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित जपण्यासाठी आम्हाला असं वाटतंय कारण आमची अडचण अशी आहे की गेल्या 7 महिन्यात सत्तांतर झाल्यापासून इथे ज्या पद्धतीने देवेंद्र भाऊंच आसुरी सत्ताकांक्षेला काही ब्रेकच लागत नाहीये देवेंद्र भाऊंची आसुरी सत्ताकांक्षा काही संपता संपत नाहीये पण तरीही लोक देवेंद्र भाऊंना किती वेळा आरसा दाखवतायत त्या अंधेरीमध्ये त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला पण त्यांच्या लक्षात आलं की चिन्ह गेलं असलं तरी शिवसेना हरणार नाही नवीन चिन्ह बसायला घेतलं अंधेरी आपण जिंकून दाखवली भाजपला माघार घ्यावी लागली पण तरीही देवेंद्र भाऊ हारच मारत नाहीत मग विधान परिषदांच्या 5 जागा आल्या इतं नागपूरमध्ये रेशीम बागेत त्यांच्या बाले किल्ल्यात देवेंद्र भाऊंना धुळ लावली लोकांनी देवेंद्र भाऊ अस्वस्थ एकदम मग कसब्याची पोटनिवडणूक आली आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये देवेंद्र भाऊंनी काय केलं की जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की नाही आपण ही निवडणूक कदाचित जिंकू शकणार नाही किती आसुरी सत्ताकांक्षा असावी किती सत्तेचा मोह असावा किती निर्दयी असावा माणसानं भारतीय जनता पार्टीचे लोक किती उलट्या काळजाचे बघा गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर आजारी असताना आयसीयू मध्ये असताना मनोहर पर्रिकरांना प्रचारात अगदी गावोगावी फिरवलं आणि पर्रिकरांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंब वाऱ्यावर सोडलं ती भाजपा महाराष्ट्रातही तोच किस्सा गिरवला दिवस
दिवंगत मुक्ताताई टिळकांची अवस्था अत्यंत अत्यवस्थ असताना सुद्धा विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये आयसीयू मधून अम्ब्युलन्स मधून त्यांना तिकडे देवेंद्रजींनी मत देण्यासाठी बोलावलं, गय केली नाही. देवेंद्रजींच्या घरातला माणूस असता तर त्यांनी असं केलं असतं का? किती उलट्या काळाची माणसं आहेत ती, तरी सुद्धा मुक्ता टिळकांनी विचारांनी निष्ठा दाखवली भाजपवर. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबालाच वाऱ्यावर सोडलं. हेही नसे थोडके, दुसऱ्या माणसाला उमेदवारी दिली आणि त्याला उमेदवारी दिल्यानंतर आयसीयू मध्ये असणाऱ्या आदरणीय गिरीश बापट साहेबांना देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या आसुरी सत्ताकांक्षेसाठी त्यांच्या तब्येतीचा विचार न करता त्यांना मैदानात उतरवलं. उलटे काळ असणाऱ्या या लोकांच्या वागण्या बोलण्याला सीमा नाही. बरं, हे सगळं करताना ज्या या लोकांनी निवडणुकीच्या राजकारणासाठी जंग जंग पछाडलं, रोड शो केले, प्रचार सभा केल्या, त्या या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून संवाद मात्र अजिबात साधला नाही. या महाराष्ट्रातली कित्येक अशी तरुणी बाळ लेकर आहेत, आमची अशी तरुणी काठी पोरं आहेत, जे अमरावती असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, किंवा तिकडे कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सिंधुदुर्ग या सगळ्या भागातनं तिकडे मुंबई पुण्याकडे जातात. कंपन्यांमध्ये काम मिळेल, नोकरी मिळेल, काहीतरी मिळेल म्हणून सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी तिकडे फॉक्सकॉन वेदांता मोठ्या मेहनतीने आणला होता. उद्धव साहेबांनी आणि आदित्यजींनी मेहनत करून फॉक्सकॉन वेदांता आणला आणि यांनी काय केलं, गुजरातची निवडणूक आहे म्हणून गुजरातच्या पदरामध्ये एवढ्या कष्टानं आणलेला प्रकल्प तिकडे पाठवला, आमच्या लाखो लेकरांना बेरोजगार केलं. याचा अर्थ गुजरात पाकिस्तान मध्ये असं आहे असा नाही होत राजे हो. गुजरात आमच्या देशाचा भाग आहे, गुजरात मधली माणसं पण आमचीच भावंड आहे. अरे पण गुजरातचं हित बघायला गुजरातला मुख्यमंत्री आहे ना, गुजरातचा मुख्यमंत्री गुजरातचे प्रश्न बघून घेईल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न जपावेत ना. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला टाइम कुठे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी सुरतला मग गुवाहाटीला, बघा म्हणजे आपले सगळे उद्योग गुजरातला, आपली काही गावं कर्नाटकला, आपले मंत्री गुवाहाटीला, आणि आपण काय करायचं? आपण राहुल शेवाळेची अक्लिपा बघत बसायचं. काय कमाल दादा हो, सातत्याने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ भाऊ दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत आणि दिल्लीशी संवाद साधत आहेत. पण दिल्लीशी संवाद साधणाऱ्या सरकारचा महाराष्ट्राच्या जनतेशी मात्र संवाद तुटला आहे. महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद कुणी साधायचा? महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे, कारण शिवसेनेने 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं आहे. शिवसेना तुमच्याशी संवाद साधण्यासाठी तत्पर राहते आणि म्हणूनच निवडणुका नसताना सुद्धा आदित्य साहेब कायम सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या मध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत राहून वेगवेगळ्या उद्योग प्रकल्प आणि नोकरीच्या संधी या संबंधाने चर्चा करत आहे. पक्षातले इतर नेते वेगवेगळे विषय घेऊन महाराष्ट्रभर चर्चा करत आहेत, मतदारांशी बोलत आहेत, नागरिकांशी बोलत आहेत. आणि याचाच भाग म्हणून शिवगर्जनेच्या दरम्यान अमरावती बंडेरामध्ये आम्ही आज ही सभा घेत आहोत. हे मी पॉलिसी मेकिंगचं डॉक्युमेंट त्यांना जरा दाखवण्याची गरज होती, कारण काल परवा त्या फारच वेगात बोलत होत्या. अक्का तशा विसरभोळ्या आहेत, अक्कांना जरा जास्त लक्षात राहत नाही. मी त्यांना अक्का म्हणते कारण त्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत. हा भाग वेगळा की एसीत राहून आणि ड्रायफ्रुट्स खाऊन त्यांची त्वचा जरा तजेलदार आहे. आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांमध्ये काम करणारी, फील्ड मध्ये राहणारी, वाडी वस्त्यांवर काम करणारी माणसं, त्यामुळे आमची त्वचा जरा राखलेली आहे. पण काही असलं तरी अक्का आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळे अक्कांचं आपण मान ठेवला पाहिजे. अक्का वयस्कर आहे. आता अक्कांनी असं सांगितलं की मी कोण सुषमा अंधारे त्यांना ओळखत नाही,
खरतर माझ्याकडे तीही क्लिप होती पण आता काही गडबडीत मला ती दाखवता येत नाहीये. मी निश्चितपणे ती आमच्या सुनील खराड्यांच्या हातनं तुमच्यापर्यंत व्हायरल करायची व्यवस्था करेल. की एकीकडे मी सुषमा अंधारींना ओळखत नाही म्हणणार, म्हणजे आता त्या ओळखत नाही म्हणतात, पण जानेवारी त्या माझ्यासाठी तिळगुळ तयार करताना टीव्ही 9 ने त्यांना कॅच केलेलं आणि टीव्ही 9 नेच त्याचा चांगला रिपोर्ट दाखवलेला, त्यांना माहित असेल. आता या सगळ्या पाणकडीमध्ये बघा, अमरावतीमध्ये हे सगळे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडतोय. मेळघाट सारखा एरिया अमरावतीतच येतो दादा. पॉलिसी मेकिंगच्या वाता मारणाऱ्या नवनीत अक्का आणि त्यांचे यजमान यांना मेळघाट वर बोलायला वेळ नाही. मेळघाट मधल्या प्रश्नांना त्या सोडवायला काही तयार नाही. मी नवनीत अक्का निवडणुका कशा जिंकतात असा आमच्या एका महिला कार्यकर्तीला, मला वाटतं आमच्या तिकडच्या नगराध्यक्ष काही आहेत त्या, त्यांना विचारलं की अहो त्या कशा निवडणुका जिंकतात, काय विषय आहे, त्या म्हणल्या त्यांचं लय गणित भारी आहे. म्हणल्या कसं काय, अहो म्हणल्या त्यांनी निवडून येण्याच्या आधी नुसते कुकरच दिले, झाकण निवडून आल्यावर देऊ म्हणाले. काय काय खरंही हे हे खरंय चॅनल वाले नो बघा रे बाबा, खरंही किती कडक निवडणुकीच्या आधी नुसता कुकरच दिला आणि झाकण पाहिजे असेल तर निवडून आल्यावर दे मानलं पाहिजे. नवनी पक्काचं मॅनेजमेंट म्हणजे परफेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे साऱ्या विकणं म्हणा, साऱ्या देणं म्हणा, हळदी कुंकू करणं म्हणा, होळीमध्ये जाऊन डान्स करणं म्हणा, सगळंच त्याचं कौतुकास्पद आहे. अक्का मोठ्या कलाकार आहे. बर, या सगळ्यामध्ये अक्कांनी अमरावतीचा विकास काय केला? बरं, अमरावतीमध्ये जेवढ्या म्हणून आज घडीला दिसणाऱ्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या जागा आहेत, या गव्हर्नमेंट सेक्टरच्या जागा वेगवेगळ्या उपक्रम आणि प्रकल्पाच्या खाली लीजने घेऊन त्या जागा वेगवेगळ्या माणसांच्या नावावर दाखवून सध्या कुणाच्या घशात गेले असतील? कुणाच्या? मी काहीही बोललेली नाही, हे कृपया याची नोंद घ्यावी. मी बोललीये का? मी नाही बोलले. मग या जमिनी या सगळ्या जागा जातात कुठे? ज्या नवनीत अक्का इतक्या पोटतिडकीने बोलतात, बरं बोलताना किती बोलावं त्यांनी, किती बोलावं, त्या बोलण्याला काही लिमिट? सदरक्षणाय खलमर्दनाय, सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू असं म्हणत तिथं पोलीस खातं अस्तित्वात आलं. जे पोलीस आमच्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत करतात, ज्या माय मागल्या आपली लहान लहान लेकरं घरात सोडून इथं ड्युटी करतात आणि इथं कायदा सुव्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात, त्या पोलिसांवर इतकी अरारावी करणाऱ्या नवनीत्रांना कुणाच्या जीवाला इतका मास करतात, कुणाच्या अत्यंत अत्यंत प्रतिष्ठित आणि अत्यंत श्रीमंत हॉस्पिटल मध्ये एमआरआय स्कॅनच्या ठिकाणचं हे चित्र आहे. माय बाबाच्या इमानदारीनं चॅलेंजवर कुठल्याही डॉक्टरनं सांगावं एमआरआय स्कॅनच्या रूम मध्ये कॅमेरा घेऊन जाऊ देतात का? ही नंतर तू कशा करते लावा पिट्टा पाडणे काय असतं ना आमच्या मराठवाड्याच्या भाषेतला पिट्टा पाडणे, पिट्टा पाडलं पाहिजे. काय पाडलं पाहिजे पिट्टा? दादा हो, कुठल्याही माय माऊलीला आम्हाला कुठल्याही माय माऊली बद्दल आमची वाईट बोलायची इच्छा नाहीये, परंतु नवनीत्रांनी प्रत्येक गोष्टीची नौटंकी केली. हिंदुत्वाच्या नावाखाली नवनीत्रांना प्रत्येक वेळेला नौटंकी करत राहिल्या. हनुमानाला हनुमान का म्हणतात त्यांना सांगता येत नाही. हनुमान चालीसा म्हणायला लावली तर हनुमान चालीसा म्हणता येत नाही. हनुमान चालीसा त्या म्हणाल्या म्हणून आमचा विरोध नाहीये. आय खबऱ्या हो, नवनीत अक्काचे खबरे असतील ना, खबऱ्यांनी नीट कॅमेरा धरायचा. अक्का कोच्यात बसून बघतीये मला माहितीये. मी नवनीत अक्कावर कुठंच बोलले नाही, मी लय गट गट गिळून ग बसले, मी एकदा मी बोलले नाही, कारण माझं नेहमी म्हणणं आहे आपण कुणाच्याच पाठीमागे बोलत नाही, आपली एक स्टाईल आहे. स्टाईल काय आहे?
इलाका तुम्हारे धमाका। पठान चित्रपटात भगवे कपडे म्हणून आणि असे काही करू नये हो, हे चुकीचे आहे। याने धर्म धर्माचे येऊ होते त्याऊ होते मग ते काय होते मगाशी काय होत म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण आधी केले मग सांगितले बोले पैसा चाले त्याची वंदा हे पाहुले त्याच्यावर बोललं पाहिजे ना। हनुमान चालीसा म्हणण्याला कुणाचा विरोध आहे? हनुमान चालीसा म्हणण्याला विरोध नाही। पण दादा हो तुम्ही विचार करा तुमच्या शेजारी जे कोणी राहतात शेजाऱ्यानं जर चहा प्यायला बोलावलं नाही तुम्हाला बिन बोलावता जाता का तुम्ही? अरे न बोलावता तुम्ही शेजाऱ्याच्या घरी सगळं चहा प्यायला जात नाही। मग एक माणूस सांगतोय की ताई तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची तर तुमच्या घरात म्हणा अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीबडी हॅज अ राईट। तुम्ही कुठल्या धर्मानुसार कसे आचरण करावे हा तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे। तुम्ही निश्चितपणे त्या हनुमान चालीसा तुमच्या तिकडे म्हणा तुम्ही माझ्या घरी का म्हणताय? अरे आपण कधी शेजाऱ्याच्या घरी न बोलावता चहा प्यायला जात नाहीत। तत्कालीन मुख्यमंत्री 10 वेळा हात जोडून सांगतायत त्यांना की ताई तुमच्या तुमच्या घरी म्हणा। ह्या काय का अभ्यास करत होत्या? नाही मला तिथंच कशासाठी कशासाठी नाटक चालू होत? नाटक मंत्रिमंडळ विस्तारात यजमानांना स्थान मिळावे म्हणून नाटक बच्चू कडून ना सोडून यांना मिळावे म्हणून। अरे पण बच्चू भाऊला पण सांगितलं बच्चू भाऊ अरे बच्चू भाऊ देवेंद्र फडणवीस नवनीत राणाच्या हाताने तुमचा गेम करत आहे। गरज नाही का त्यांना? आम्हाला याच्यावर बोलायचं नव्हतं दादा आम्हाला याच्यावर बोलायचं नव्हतं कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणं आम्हाला अपेक्षित आहे। पण या लोकांनी सन्माननीय उद्धव साहेबांना जो त्रास दिलाय ज्याने ज्याने उद्धव साहेबांना त्रास दिला मी वारंवार सांगते ज्याने ज्याने मातोश्रीवरती शिंतोडा उडवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाचा चक्रवार व्याजा सकट हिशोब घेतला। काय पद्धतीने नवनीत अक्का सांगताय नवनीत अक्का काय सांगताय? बघा इथे कायद्यामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना किती त्रास दिला जातो। पोलीस भरतीला आमच्या काही बहीण लेकी गेल्या आणि पोलीस भरतीमध्ये त्यांनी आवश्यक ते सगळे कागदपत्र दाखल केले। पोलीस भरतीत गेलेल्या त्या पोरींच्या राहण्याची व्यवस्था नव्हती। बोरिवलीमध्ये त्या सगळ्या लेकी बाळी जिथे जागा मिळेल तिथे उघड्यावर फुटपाथवर इकडे तिकडे झोपल्या। त्यातल्या काही बायका पोरींना उंची भरत असून सुद्धा बाजूला काढलं गेलं। काही जणी म्हणाल्या की अहो आम्ही आमची कागदपत्र सादर केली आहे आमचं कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आमचं अडकलंय म्हणून थांबलेलंय हे बघा त्याची पोच आम्ही पोच पावती दाखवतो। नाही जमत म्हटले खटाखट बाजूला काढल्या पोरी कष्ट करून गेलेल्या पोरी गरीब घरातल्या पोरी शेतकऱ्यांच्या पोरी ह्या सगळ्या पोरींचा जरा सुद्धा विचार केला नाही खटाखट त्यांना बाहेर काढलं गेलं। पण त्याच वेळेला नवनीत अक्का मात्र शेड्यूल कास्टच्या माणसाचा हक्क मारून खोटावणी जात प्रमाणपत्र दाखल करून निवडणूक लढतात आणि दुसऱ्यांचे अधिकार घेतात त्यावेळेला बोललंच पाहिजे त्यांना। जर त्यांचं असं म्हणणं असेल की माझं जात प्रमाणपत्र खरं आहे तुमचं जात प्रमाणपत्र खरं आहे जर तुमचं जात प्रमाणपत्र खरं आहे आणि तुमचं हरवलं असेल बाबा काही कारणाने तुम्ही दाखल केलं नसेल 2013 माझं पत्र मी खर तर त्या पेन ड्राईव्ह मध्ये भरायला विसरले 2013 नवनीत राणांच्या यजमानांनी कलेक्टरला फुलाला नेलेले पत्र माझ्याकडे आहे ज्या पत्रात ते सांगतात की शाळेत जात लावायला विसरलोय आता तुम्ही जात लावून घ्या। पण तिकडे लोक जातील म्हणून लगेच रजिस्टरची पानं करा फाडली जातात। चला बाबा नवनीत राणाकडे तिचं कास्ट सर्टिफिकेट नाहीये
अक्का आमची कास्ट सर्टिफिकेट विसरली आहे, अक्काचं कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल अक्काने आपल्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट दाखवलं तो पिताजी तो फरारीच आहे, अक्काने भावाचं कास्ट सर्टिफिकेट दाखवलं अक्काने बहिणीचं कास्ट सर्टिफिकेट दाखवलं अक्काने दादा काका मामा कुणाचं भी कास्ट सर्टिफिकेट दाखवलं अक्का का दाखवत नाही, अक्का बोलती क्यों नहीं है, अल्बर्ट पिंटो को सिर्फ गुस्सा क्यों आता है, अक्का बोलतच नाही का सर्टिफिकेट मध्ये अशा काही पद्धतीने घोळ घालून इतल्या ओरिजिनल शेड्यूल कास्टच्या लोकांचा अधिकार जो आहे कि शेड्यूल कास्टचा मतदार संघ हा शेड्यूल कास्टलाच असला पाहिजे आणि यावर बोललं जात नाही, आश्चर्य एवढं असूनही एकीकडे पोलीस भरती किंवा नोकर भरतीतल्या लेकरांना मात्र कागद नाही म्हटलं की तत्काळ बाजूला काढलं जातं, जराही विचार केला जात नाही, पण नवनीत अक्का मात्र आरामात तारीख बाय तारीख त्यांची 5 वर्षाची टर्म कंप्लीट करत आहेत, दुःख या गोष्टीचं आहे। अजूनही त्या प्रकरणाचा व्यवस्थित लगेच धडाक्यात निकाल लागत नाही, अडचण तिथे आहे। नवनीत अक्काच्या या सगळ्या प्रश्नांवरती बर हाईट बर का म्हणजे माणसाने किती दुटप्पी असावं, इकडे त्या निवडून येऊच शकत नव्हत्या, इकडे निवडून येण्यासाठी आदरणीय पवार साहेबांची त्यांना मदत घ्यावी लागली, आदरणीय पवार साहेबांची मदत घेऊन राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या इकडे आमदार खासदार झाल्या, पण तरीही बर त्या काळात त्या काय बोलत होत्या, आज त्यांना मोदीजी फार भारी वाटत आहेत, दादा जरा दाखव बर पिट्टा पडला पाहिजे, नाही दादा पुढे, दादा जरा पुढे, दादा पुढे तुम्ही सेट केलं नाही का दादा पुढे, अरे मुदे अरे चुकवलं का त्यांनी, संपले व्हिडिओ, आपण थोड्या वेळात ते दाखवूया। ज्या बाई पवार साहेबांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला म्हणून निवडून आल्या त्या काळात ज्या मोदींना वाटेल त्या पद्धतीने बोलत होत्या, म्हणजे किती संधी साधू राजकारण आहे राणा दाम्पत्याचं, मला त्यांना वळकी बगली वगैरे म्हणायला नाही आवडणार कारण मी अत्यंत सभ्य आणि सज्जन माणूस आहे, हे त्यांचं रूप, हे त्यांचं रूप, ज्या आता मोदींना देव 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 करत आहेत त्या मोदींवर काय मुक्ता फळ उधळत होत्या, लांब नाही मागच्या इलेक्शन मध्ये एनसीपीचा पाठिंबा घेताना त्या मोदींना बच्चा म्हणत आहेत आणि पवार साहेबांना बाप म्हणत आहेत, बघा बच्चा बच्चा होता है बाप बाप होता है, आता हे एक वाक्य त्यांनी फार खरं सांगितलं की बच्चा बच्चा होता है बाप बाप होता है, या नवनीत राणा ज्या कायम नौटंकी करण्यामध्ये माहीर आहेत, ज्या कायम खोटं बोलण्यामध्ये माहीर आहेत, ज्या कायम लोकांची फसवणूक करण्यामध्ये माहीर आहेत, ज्यांनी कायम वादग्रस्त विधान करत फक्त आणि फक्त चर्चेत राहणे याच्यातच स्वतःला धन्यता मानलेली आहे, त्या नवनीत राणा काय म्हणाल्या, साधारणतः 4 ते 5 महिन्याखाली त्या असं म्हणाल्या की उद्धव ठाकरे मध्ये दम नाहीये, काय बोलायचं आपण, काय बोलायचं दादा याच्यावर, उद्धव ठाकरे मध्ये दम नाहीये, पण आम्ही काही जाऊ दे बाबा म्हणतो, आपण काय विचार करतो, आपण चांगली माणसं आहोत, आपण सज्जन माणसं आहोत, आपण सभ्य माणसं आहोत, अक्काला हिंदी अक्काला मराठी येत नाही, अक्काला मराठी शब्दांचे अर्थ कळत नाही, त्यामुळे अक्का आपलं बिचारी बोलली असेल भोळेपणाने पण तरी पण अक्काला सांगितलं पाहिजे उद्धव साहेबात दम आहे का नाही, सांगणं माझी जबाबदारी आहे की नाही, कारण जर मी उद्धव साहेबांना जर शब्द दिलाय की पाठची बहीण म्हणून तुमच्याकडे प्रत्येक तुमच्या सुखदुःखात साहेब मी तुमच्या सोबत असेल तर माझ्या भावाबद्दल कुणी बोललं तरी बोललं, आता जर उद्धव साहेबांमध्ये दम नसेल तर खबऱ्या हो हे वाक्य कोट करा आणि अक्काला ऐकवा, जर उद्धव साहेबांमध्ये दम नसेल ना तर गेली 7 महिने 40 गद्दार
105 भाजपचे आमदार, पक्षपाती राज्यपाल, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन तीन राज्यांच्या यंत्रणा, दोन राज्यांचे गृहमंत्री, केंद्रातले गृहमंत्री, पंतप्रधान, एवढंच नव्हे ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक वरचे हजारो लावारिस पेड ट्रोलर्स, या सगळ्यांना ज्याने 7 महिन्यापासून कामाला लावलंय ना नवनीत अक्का, त्यांचं नाव आहे उद्धव भारसाहेब। नाद करायचं दम काय ते सांगितलं पाहिजे की एवढे सगळे मागे लागल्यावरही जो हटत नाही ना आणि जो तरीही इथे महाराष्ट्रात आल्यावर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील या दोघांनाही इतर कुणावरही बोलायची गरज पडत नाही, त्यांना सातत्याने आव्हान म्हणून ज्यांची भीती वाटते आणि ज्यांच्यावर सतत बोलावंच राहावंच वाटत, नवनीत अक्का त्या माणसाचं नाव आहे उद्धव पाटील। आणि नवनीत अक्का उद्धव साहेबांमध्ये दम नाही म्हणत तर अक्का तुमच्या सारख्या माय माऊलीला स्वतःच्या मंत्री पदासाठी अमरावतीची विकास काम सोडून प्रसंगी जेल मध्ये टाकलं तरी हरकत नाही म्हणत, हनुमान चालीसेचं नाटक करत ज्या मातोश्रीच्या दारात येऊन थांबावं लागत त्या मातोश्रीत राहणाऱ्या वाघाला म्हणतात नवनीत अक्का, इथून पुढे बोलताना नीट नीट ध्यानात ठेवायचं, माइंड इट माइंड इट, कारण जर नवनीत राणांना असं वाटत असेल की त्या फार हुशार व्यक्ती आहेत, त्या हुशार मॉडेल आहेत, त्या हुशार ऍक्ट्रेस आहेत, त्या सुंदर अभिनेत्री आहेत, तर नवनीत अक्कांनी गैरसमज काढून टाकावे। नवनीत अक्का तुम्ही कधीच चांगल्या अभिनेत्री नव्हतात, तिकडे तुमचं बॉक्स ऑफिस वर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही इकडे आला। नवनीत अक्का तुम्ही कधीच चांगल्या वक्त्या झाल्या नाहीत, तुम्ही वक्त्या असतात तर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी आणि नौटंकी करणारी वक्तव्य केली नसती। नवनीत अक्का तुम्ही चांगल्या राजकारणीही नाही, कारण तसं असतं तर तुम्ही बोगस जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढत असते। नवनीत अक्का तुम्ही खासदारही होऊ शकत नाही, कारण खासदार म्हणून संसदेत या मतदारसंघाचे प्रश्न तुम्ही काहीच मांडले नाही, तुमची खासदारकी तुम्ही फक्त आणि फक्त मोदी आणि शहाला तुमच्या निष्ठा दाखवण्यासाठी लाचारपणाने पणाला लावली। नवनीत अक्का जरा विकासाचं बोलूया का आता, कारण आता जरा हिशोब चुकता केल्यासारखं वाटतंय मला। ज्या पद्धतीने त्या म्हणाल्या की महाशिवरात्री को शंभू राजे क्या शिवशंकर जी ने प्रसाद दिया है, जे हा हमें प्रसाद ही दिया है अक्का, तभी तो अक्का इधर हमारे सुनील खराडे है, या सुनील खराडे नावाच्या आमच्या वाघाने आमच्या पठ्ठ्याने आमच्या शिवसेनेच्या शिलेदाराने नवनीत अक्काने जो खर्च निवडणूक आयोगाला सादर केला त्या खर्चात घोळ होता म्हणत त्याच्यावरती तक्रार दाखल। रवी राणा आणि नवनीत राणा दोघे अर्धा कपातले बशीतल बशीतल कपात येते, दोन हात मिळून एक फुल असते सोडा। निवडणूक आयोगाकडे खर्चाच्या संबंधाने मागणी केली, तक्रार केली, घोळ घातले तरी त्यांनी ऐकलं नाही, कोर्टात आजही पठ्ठ्या भांडत आहे आणि निवडणूक आयोग ऐकत नाही। पण आता मात्र सुप्रीम कोर्टने सांगितलं, आम्ही सुप्रीम कोर्टचे आभारी आहोत, सुप्रीम कोर्टचा निर्णय हा आमचा न्याय व्यवस्थेचा विश्वास दृढ करणारा निर्णय आहे,
की इथून पुढे निवडणूक आयोगाची नियुक्ती करताना केंद्र सरकारच्या म्हणण्यावर होणार नाही तर ती त्रिसदस्यीय समितीने होईल। नवनीत अक्का, तुमच्या सारख्या बोगस जात प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी होय शंकराने आम्हाला हा प्रसादच दिलेला आहे। बोला पुढे। दादा हो, ना विकासावर बोलतात, ना मुद्द्यांवर बोलतात, ना तर्कावर बोलतात। तर्क आणि मुद्दे घेऊन जर हे लोक बोलले तर यांच्यासोबत आपली चर्चा करायची केव्हाही तयारी असते, पण हे तर्क आणि विकासावर बोलत नाही। या मतदारसंघाचे किंवा एकूण राज्याचे प्रश्न काय, या प्रश्नांवरती हे बोलत नाही। यांना फक्त आणि फक्त घोळ घालायचा असतो। दादा हो, तुम्ही विचार करा, चार दिवस झाले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन, या चार दिवसाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नुसताच गदारोळ चालू आहे। अरे ज्या अधिवेशनावरती करोडो रुपये खर्च केले जातात, ज्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांच्या संबंधाने काही मांडणी करायला हवी, इथल्या बेरोजगारांचे प्रश्न काय, त्याच्या योजना काय, इथल्या युवकांचं म्हणणं काय, शिक्षकांचं काय, डॉक्टरांचं काय, बेरोजगारांचं काय, व्यावसायिकांचं काय, नोकरदारांचं काय, महिलांचं काय, शेतकऱ्यांचं काय, कष्टकऱ्यांचं काय, कामगारांचं काय, आणि त्यांना काय काय करता येऊ शकेल यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा व्हायला हवी। पण गेली चार दिवस झाले याच्यावर चर्चा होत नाही। गेली चार दिवस झाले शिळ्याकडीला ऊत आणायचा प्रयत्न होतोय। गेली चार दिवस चर्चा विचित्र पद्धतीने डायव्हर्ट केली जाते आणि मूळ मुद्दे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते। राजे हो, आज काय तर नवीनच प्रकार काढला, आज काय तर संदीप देशपांडेच्या हल्ल्याचाच मुद्दा काढला। सगळीच्या सगळी माणसं तिकडे गेली, हल्ला कुणावरही होऊ नये। असा हल्ला खरंच झाला असेल, खरंच जर असा हल्ला झाला असेल तर त्याचा निषेधच आहे। पण हे असं तर नाही ना की काल कसब्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा जो पराभव झाला, ज्याचा मेसेज देशभर गेलेला आहे, त्यातनं स्वतःची सावरण आणि सुटका करून घेण्यासाठी देवेंद्रजी चर्चा दुसरीकडे वळवून पाहतात। देवेंद्रजींना चर्चा त्या भाजपच्या पराभवाची होऊ द्यायची नाही म्हणून संदीप देशपांडेवरच्या हल्ल्याला मोठं करून दाखवलं जात आहे का? विचार करावा लागेल याच्यावर। दादा हो, आज संदीप देशपांडेला तसं फार खर्चटलं सुद्धा नाही, बिचाऱ्याला काही होऊ नये। शत्रू जरी असला, वैरी जरी असला, तरी सुखाचं राहावं असं मानणाऱ्या संस्कृतीतले लोक आम्ही आहोत। पण संदीप देशपांडेला साधं खर्चटलं सुद्धा नाही तर सगळेच्या सगळे लोक लोंढेच्या लोंढे त्या हिंदुजामध्ये। अरे पण वारिशे नावाचा पत्रकार जीवानिशी गेला, जीवानिशी वारिशे नावाचा पत्रकार गेला आणि दुसऱ्या दिवशी तिकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, फिरकले नाही मुख्यमंत्री त्या गरीबाच्या घरी, एकही नेता फिरकला नाही त्या गरीबाच्या घरी। पत्रकाराचा जीव जीव नसतो का रे? पत्रकाराचा जीव जीव नाहीये, त्याला काही महत्वच नाहीये। मग भाजपचा एक बी नेता तिकडे गेला नाही, इकडे मात्र खर्चटलं पण नाही तर काय झालं, काय झालं, काय झालं, काय म्हणजे बिचाऱ्याला मला सुद्धा वाईट वाटलं। एरवी पोलीस मागे लागल्यावर त्याला पळून जायची संधी तरी मिळाली होती, या वेळेला त्याला लोकांनी पळून बी जायची संधी कशी काय दिली नाही, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, असं नाही झालं पाहिजे, हे वाईट आहे फारच। दादा हो, चार दिवसापासून तुमच्या माझ्या विकासाचा एकही मुद्दा चर्चेला येत नाही, तुमच्या माझ्या प्रश्नांवरती बोललं जात नाही। दादा हो, डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची एक कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे। डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय माहितीये का? याला लोकसंख्येकी लाभांश असं म्हणतात। म्हणजे काय की लोकसंख्येचा लाभ कसा होतो, या संकल्पनेत असं सांगितलं गेलंय की एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असणे हा त्याचा प्रॉब्लेम असत नाही, तर असणाऱ्या लोकसंख्येचे व्यवस्थापन न करता येणे हा खरा प्रॉब्लेम असतो। उदाहरणार्थ प्रोडक्टिव्ह लोकसंख्या ज्या देशाची असते, उत्पादित लोकसंख्या, तो देश प्रगतीपथावर जातो भलेही ती कितीही जास्त असली तरी। याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर जपान जोपर्यंत तरुण होता, तरुण लोकसंख्या जपानकडे जास्त होती, जपान राखेत न उभा राहिला। जगातली क्रमांक एक ची लोकसंख्या चायनाची होती, पण तरीही चायना आर्थिक महासत्ता बनला, कारण चायनाने उत्पादित लोकसंख्या अर्थात 25 ते 45 वयोगटातल्या लोकसंख्येचं योग्य ते व्यवस्थापन केलं आणि चायना प्रगतीपथावर झाला। दादा हो, तुम्ही आठवा, साधारणतः 2014 ला
आदरणीय मोदीजी काय म्हणाले होते, आदरणीय मोदीजी असं म्हणाले होते, भाई और बहनों मैं आपको विश्वास दिलाता हूँ, जब भी हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे। नहीं दिया? 15 लाख? 15 लाख? और फिर किसको दिया? अडानी को। अरे बाप रे, और किसको दिया? अरे चैनल वाले ने हिले कर के, अरे हिले मतलब से, हिले मतलब से, किसको दिया? अडानी को। किसको दिया? अडानी को। हमको नहीं दिया। क्या बोले थे वो? भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, पुढचं आम्ही ऐकलंच नाही गडबडीत, पुढे काय बोलला असेल? ना खाऊंगा ना खाने दूंगा, बस पार्सल करके मल्ल्या नीरव मोदी अंबानी अदानी के हाथों भिजवा दूंगा, उधर देखेंगे क्या है सो, फिर 50-50 का खोखा बना के गुवाहाटी में सबको दूंगा, 50-50 का खोखा। राजे हो, आपल्या हक्काचा आपला रोजगार आपल्याला मिळाला नाही। उत्पादित लोकसंख्या सध्या भारताची जास्त आहे। 2014 ला मोदी जे म्हणाले होते ते याच तथ्याच्या आधारावर म्हणाले होते, परंतु भाजपची मोडस ऑपरेंडसी काय आहे ती नीट समजून घ्या। भाजपच्या मोडस ऑपरेंडसी मध्ये असं सांग, त्यांच्या जी टीम आहे ती टीम काम कसं करते, डॅमेज होप एक्शन प्लान असं 3 स्टेप मध्ये ते काम करतात। डॅमेज, पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी डॅमेज केलं, कुणाला? 70 वर्षांमध्ये जे काही काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसने जी काही कामं केली होती ते काँग्रेसला त्यांनी डॅमेज करायला सुरुवात केली। जो भी हुआ नेहरूने किया, नेहरूने किया, नेहरूने किया। कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो, साला नेहरू झाले नसते तर मोदींनी अपयशाची बिलं कुणाच्या नावावर फाडली असती? म्हणजे बघा तुम्ही, साधं गणित आहे, 21 दिवसांमध्ये कुत्र्याच्या पिलाचे डोळे उघडतात, साधारणतः 20-25 दिवसांमध्ये पक्ष्याची पिलं उडायला लागतात, जनावराची जी पिलं असतात ती जन्मल्यानंतर काही तासाच्या आतच स्वतःच्या पायावर उभी राहायला लागतात। मोदीजींना सत्तेमध्ये येऊन आता 8 वर्ष झाली आहेत, 8 वर्ष झालं तरी ते नेहरूजींच्या पाठकोळी बसलेले खाली उतरतच नाहीयेत आणि स्वतःच्या पायावर उभीच राहत नाहीयेत, ही अडचण आहे। खरं तर त्यांना उत्पादित लोकसंख्येचा अंदाज यायला हवा होता। सध्या भारताची लोकसंख्या ही 25-45 वयोगटातली सगळ्यात तरुण लोकसंख्या आहे आणि ही तरुण लोकसंख्या ही उत्पादित लोकसंख्या आहे, याचे व्यवस्थापन होणे आवश्यक होते आणि या व्यवस्थापनातनं आपल्याला रोजगार मिळाला असता आणि भारत महासत्तेकडेही जाऊ शकला असता। म्हणजे राजेहो, साधी गोष्ट समजून घ्या, मी तुम्हाला समजावं अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करते की समजा अ कुटुंब आहे, ब कुटुंब आहे, अ कुटुंबात पण 10 माणसं आहेत, ब कुटुंबात पण 10 माणसं आहेत, अ मधली जी 10 माणसं आहेत या 10 मध्ये समजून घ्या की 2 म्हातारे आहेत आणि 1 लहान बाळ आहे, 7 जण 25-45 वयोगटातले आहेत आणि सगळ्याच्या सगळे कमावते आहेत। इकडे ब कुटुंब आहे, ब मध्ये पण 10 लोक आहेत, 10 मध्ये साधारणतः 4 वृद्ध आहेत आणि 4 लहान बाळ आहेत आणि 2 25-45 वयोगटातले आहेत आणि त्यातला 1 जण कमावता आहे, आर्थिक स्थिती कोणाची चांगली असेल? अच्छा, कारण अ मध्ये उत्पादित लोकसंख्या जास्त आहे आणि ब मध्ये अवलंबित लोकसंख्या जास्त आहे। सध्या भारताची उत्पादित लोकसंख्या 25-45 वयोगटातली जी लोकसंख्या आहे ती सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे। या लोकसंख्येचं मॅनेजमेंट करून, ज्याला आपण HRD म्हणतो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असा त्यासाठी शब्द आहे, त्याचं व्यवस्थापन करून त्यांना नोकऱ्या उद्योगधंदे असं काही उपलब्ध करून देणं गरजेचं होतं। का गरजेचं आहे? स्टेट सोशलिझमची संकल्पना सांगताना जवाहरलाल नेहरू असतील किंवा कॉन्स्टिट्यूशनचे स्कल्पचरर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ते असं सांगतात, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 ऍज पर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर। राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे। जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी मिळत नाही त्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्याचं भांडवल नाहीये त्याला फुटकळ कंत्राटी काम द्या, ज्याला तेही मिळत नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला तेही मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या, पण राज्यात कुणी उपाशी मेला नाही पाहिजे याची काळजी घ्या, हे घटनेत लिहिलं आहे।
मिळतंय का दादा हो काम आपल्याला? आपल्याला काम नाही, आपल्याकडे नोकरी नाही, आपली लेकरं वर्षानुवर्ष अभ्यास करतायत, युपीएससीचा अभ्यास करतायत, एमपीएससीचा अभ्यास करतायत, जीवतोड मेहनत करतायत, फॉर्म भरतात, परीक्षा देतात, पेपर देतात, पेपर देतात, संध्याकाळी बातमी येते पेपर फुटला, स्टे ऑर्डर आली, नोकर भरती पुढे ढकलली, आपण आपले चलांमध्ये भरलेले पैसे वाया गेले, तिकिटाचे पैसे वाया गेले, फॉर्म भरण्यासाठी खर्च केलेले 2-4 हजार रुपये ते वाया गेले, एका परीक्षेचे मागे साधारण 2-2 हजार रुपये खर्च झाले, एक साधारणतः जर 500 जागा निघाल्या तर 5 लाख लेकर फॉर्म भरतात, 5 लाख लेकर जर फॉर्म भरत असतील तर 5 लाख गुणिले साधारण 2500 रुपये किती पैसा स्टेट बँकेकडे जातो विचार करा. आणि हा घोटाळा याच्यावरती कुणीच बोलत नाही. महाराष्ट्राची अस्मिता आम्ही जपणारे आहोत असं म्हणणारे अलिबाबा 40 चोरची जी टीम आहे, ही टीम म्हणते की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं हित जोपासणारे आहोत. पण याच्यातला एकही माहिती लाल प्रश्न विचारत नाहीये की ऐन कोरोनाच्या काळात सीएम केअरच्या फंडाच्या ऐवजी पीएम केअर फंडला पैसे दिले, त्या पैशाचं काय झालं? माहिती अधिकाराच्या खाली पीएम केअर फंडची माहिती विचारण्यासाठी एकाने अर्ज केला की पीएम केअर फंडचे पैसे गेले कुठे, तर त्यांनी सांगितलं पीएम केअर फंड हा खाजगी होता. किती धक्कादायक माहिती आहे. पीएम केअर फंड हा खाजगी होता याची माहिती सरकार देऊ शकत नाही. आणि जर तो पीएम केअर फंड खाजगी होता तर ते अकाउंट कुणाच्या नावे आहे, ते अकाउंट ऑपरेट कोण करत त्या अकाउंटचे? आणि मग काय म्हणला दादा असं असं आता हे सगळं जर असतील ना, पण मग ह्याच्यावर किरीट भाऊ का बोलत नाही? किरीट भाऊ स्वच्छता दूत आहे ना, समाज सुधारक, थोर समाज सुधारक किरीट भाऊंनी पीएम केअर फंडचं काय झालं सांगितलं पाहिजे. मी गरीब माणूस आहे बाबा, मी अडाणी आहे, मला काही कळत नाही, मी अशिक्षित माणूस आहे, आम्ही काही शाळा शिकलेली नाही, किरीट भाऊंनी माझी मदत करावी. हा मी त्यांची बारकी बहीण म्हणून हवं तर मी त्यांचं ईडी पर्यंत जायचं रिक्षाचं बिल देते बाबा. हा त्यांचा ईडी मध्ये वशील आहे, त्यांनी ईडी मध्ये यावं माझ्या सोबत. आणि पीएम केअरच्या फंडाचं काय झालं ते विचारावं का विचारत नाही? विचारलं पाहिजे ना. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं हित जपणारे आहोत असं म्हणणारे वक्ते इंजिनियर वाले असो नाहीतर कमळावाली असो, का पीएम केअर फंडाचा हिशोब विचारत नाही? शिवसंवाद याच साठी आहे, ही शिवगर्जना याच साठी आहे की तुमच्या माझ्या निढळाच्या घामाचे पैसे त्यात गेलेले आहेत. दादा हो आपण काही प्रश्न विचारला की ते आपल्याला म्हणतात देशभक्त नाहीस का, राष्ट्रद्रोही आहेस का? अरे दादा त्यांच्यापेक्षा आपण जास्त देशभक्त आहोत. नवनीत अक्कापेक्षा आपण काकणभर अधिक आपण देशभक्त आहोत. कारण आपण घरपट्टी भरतो, आपण लाईट बिल भरतो, आपण पाणीपट्टी भरतो, आपण रोड टॅक्स भरतो, आपण टोल टॅक्स भरतो, आपण शिक्षणाची फीस भरतो, आपण सगळ्या प्रकारच्या जीएसट्या देतो. आपण कुणालाही फुकट वापरून घेत नाही, आपण खरे देशभक्त आहोत, आपण खरा कर अदा करतो. आणि जर तुमच्या माझ्या निधनाच्या घामाचे पैसे लाईट बिल मध्ये, नळपट्टी मध्ये, घरपट्टी मध्ये जात असतील तर या पैशांचा हिशोब विचारायचा अधिकार आपल्याला आहे, आपण तो विचारला पाहिजे. शिवगर्जनेच्या निमित्ताने तो हिशोब आम्ही विचारतोय सरकारला, सरकार आम्हाला त्याचा हिशोब देत नाही. आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो ना त्यावेळेला आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची सोडून तर्काला सोडून बाकीच्याच गोष्टी बोलत राहतात, काहीच्या काही बोलत राहतात. इतकी म्हणजे वानवा आहे अभ्यास करणाऱ्यांची ना, अभ्यास करतात कुठून अभ्यास होईल? मुख्यमंत्र्यांचाच अभ्यास होत नाही, कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही एमपीएससी बद्दल प्रश्न विचारतो तर ते म्हणतात निवडणूक आयोगाला पत्र. आरोग्य मंत्र्याला आम्ही विचारतो अरे दूषित, अरे हत्ती पाय रोगाचं काय, तर त्याला कळत नाही बिचाऱ्याला हत्ती पाय रोग हा दूषित पाण्याने होतो का डासांमुळे होतो. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आमच्या त्या कृषी मंत्र्याची, त्याला धांडा कळत नाही, कुळव कळत नाही, नांगर कळत नाही, खुरपं कळत नाही, रुंगा कळत नाही. आता त्याच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची की अरे सोयाबीनचे आणि कापसाच्या भावाचं काय झालं म्हणून? त्याच्यावर कुणी बोलत नाही. राजे हो तुम्ही विचार करा रे, तुम्ही विचार करा राजे हो. अरे भंगार 40 रुपये किलो न चालले, 40 रुपये किलो न, रद्दी 20 रुपये किलो न चालली, आणि कांदा 2 रुपये किलो न चाललाय.
रद्दी आणि भंगार पेक्षा सुद्धा जर कमी भाव असेल त्या शेतकऱ्याला त्या शेतमालकाला जगायचं कसं त्यांनी, आणि याच्यावर काहीच बोललं जात नाही, यावर काही चर्चा केल्या जात नाही। हिंदुत्वाचा नारा त्यांनी जरूर द्यावा, पण वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व सांगितलं होतं त्या हिंदुत्वामध्ये तोंडात राम आणि हाताला काम असणारे हिंदुत्व जास्त महत्त्वाचं। निव्वळ राजकारण करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात अर्थ नाही। निव्वळ राजकारण करण्यासाठी म्हणून कुणी काही प्रश्न विचारला की नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा अपमान होतोय, तसा अवमान होतोय, बंडेराच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा का लागत नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा लागला नाही तर आम्ही यम करू आम्ही त्याम करू, किती थयथयाट, किती आक्रस्ताळेपणा। पण दादा हो, तुम्ही विचार करा, तुमच्या बुद्धीला ताण द्या, त्याच नवनीत अक्का आणि तेच रवी राणा जे शिवछत्रपतींच्या पुतळ्यावरून बडनेराच्या चौकात एवढा थैथयात करत होते आणि पोलिसांशी हुज्जत घालत होते, जेव्हा भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाष्य बोलत होते त्यावेळेला हे दोघं तोंडाला कुलूप लावून का बसले होते? जेव्हा मंगल प्रभात लोढा असतील किंवा प्रसाद लाड असतील हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाटेल त्या पद्धतीने बोलत होते तेव्हा नवनीत राणांना शिवरायांचा अपमान वगैरे झालाय असं वाटलं नाही का? बघा बरं का कशी नौटंकी आहे। राजकीय आंदोलन आपल्यासाठी करत नाही, थे हे यांच्या खुर्च्या सलामत ठेवण्यासाठी करतात। त्या ज्या बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवतात जर त्या खरोखरच शेड्यूल कास्ट मधून आलेले आहेत तर त्यांना हे माहिती असायला हवे की शेड्यूल कास्ट मधल्या या जागा जस्ट बिकॉज ऑफ दॅट पर्सन स्कल्पचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग बाबासाहेब आंबेडकरांमुळे जर तुम्हाला या सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या आणि तुम्ही आहात पददलित आणि त्या सगळ्या सेक्टर मधून आलेल्या तर तुमच्याबद्दल आम्हाला कनव आहे, कौतुक आहे, तुमचं आम्हाला प्रचंड तुमच्याबद्दल प्रेम आहे, माया आहे। पण मग नवनीत अक्का, जेव्हा चंद्रकांत पाटील बाबासाहेबांच्या बद्दल वाटेल त्या पद्धतीने बोलत होते तेव्हा नवनीत अक्का गप का बरं बसल्या होत्या? प्रश्न विचारला पाहिजे। दादा हो, इथल्या बेरोजगार पोरांच्या नोकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, शेतकऱ्यांच्या विम्याचा आणि पीक विम्याचा आणि अनुदानाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे, महिला असुरक्षिततेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येतोय, जिथे खासदारांच्या पत्नी ज्या निवडणूक लढवतात त्या प्रज्ञा सातवांवर हल्ला होतो, जिथे 5 वेळा संसद रत्न असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या बद्दल सत्तार वाटेल त्या भाषेत बोलतो, तुम्ही विचार करा शीर्षस्थानी असणाऱ्या महिलांबद्दल जर हे त्या मुजोर पद्धतीने बोलू शकतात तर गाव खेड्यातल्या शेताच्या बांधावरच्या बायकांना काय भोगावं लागेल असेल आणि त्या किती असुरक्षित असतील, हे सगळेच प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या सोबत संवाद साधतोय। महाराष्ट्रभर तुमच्याशी संवाद साधतोय कारण आम्हाला आमच्या पक्ष प्रमुख आमच्या कुटुंब प्रमुखांनी सांगितलंय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचंय, प्रत्येक गावात जायचंय, त्यांच्याशी संवाद साधायचाय, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे। आता त्याच्यावर पण यांचा आक्षेप बाबा, म्हणजे बघा पक्षाचं नाव घेतलं, चिन्ह घेतलं, 40 आमदार आमचे पळून दिले, सगळं झालं तरी पण यांचं पोट भरत नाही, तरी पुन्हा क्लेम करायला लागतात। आता फक्त त्यांनी ठाकरे आडनावावर क्लेम करायचं बाकी राहिलं। आता त्यांनी एकदा ठाकरे आडनावावर क्लेम केला की गंगेत घोडा राहिलं म्हणायचं, म्हणजे यांचे सगळ्यांचे तीर्थरूप सुद्धा म्हणतील लेखा आम्ही तुला जन्माला घातलाय, आमचं नाव घ्यायचं सोडून दुसऱ्याच्या बापाचं नाव काय बरं घेतोय, बरं होतो असं काय करतोय, पस्तवतील की माणसं आपली अशी काय आम्ही पैदा केली बाबा माणसं, हे आमचं नाव घेत नाहीये। याचे हो, ही सगळीच मंडळी विकासावर बोलत नाही, त्यावर चर्चा झाली पाहिजे। म्हणून मग ते जेव्हा म्हणतात की उद्धव साहेब तर ऑनलाईनच आहेत, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे, उद्धव साहेब ऑनलाईन मेसेज टाकला
तरी महाविकास आघाडीची जागा एवढ्या फरकानं निवडून आली, याच्या रोड शो चा काही फरक पडला नाही, यांनी गल्लीवाणी फिरून फरक पडला नाही, नुसता ऑनलाईन 2 मिनिटाच्या व्हिडिओ मेसेजने जर जागा निवडून येत असेल तर आमचा वाद जेव्हा ऑफलाईन होईल त्यावेळेला भल्या भल्यांचे डिपॉझिट आणि ते करावे लागतील। राजे हो, कपट आणि कारस्थानी राजकारण जर थांबवायचं असेल, जर कुटील आणि जटिल नीतीचा डाव उलटवायचा असेल, जर देवेंद्र भाऊंच्या कपटी राजकारणाला शह द्यायचा असेल तर आज तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे। आमचा कुटुंब प्रमुख अडचणीत आहे, या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबाचे तुम्ही सगळे जण सदस्य आहात आणि या कुटुंब प्रमुखातलं सगळ्यात धाकटी बहीण म्हणून मी तुमच्याकडे अत्यंत अपेक्षेने आली आहे, तुमच्या सगळ्यांकडून काही मागणं मागू लागले की हो, जर ही संविधानिक चौकट वाचवायची असेल, जर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जपायचं असेल, जर संसदीय लोकशाहीची बूज राखायची असेल, जर कपटकारस्थानी लोकांचा पर्दाफाश करायचा असेल आणि जर 40 गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर आता उभं राहावं लागेल। एवढ्यासाठी ही आजची मांडणी होती। मला कल्पना आहे बराच उशीर झालाय, दादा हो मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही, मी कुणाबद्दलही वाईट बोलण्यासाठी आले नाही, पण तरीही माझ्या बोलण्यामुळे आमच्या अक्कांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या खबऱ्यांना जरा जरी वाईट वाटलं असेल, राग आला असेल, चुकून माकून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून कुणाचा माझ्याकडून त्यांच्यापैकी उपमान झाला असेल तर अक्का सहित त्या सगळ्या लोकांची त्यांच्यापैकी एक्काची मी